नमस्कार फ्रेंड्स, अनुष्का रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत शेंगदाण्याचे लाडू। हे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही उपवासासाठीही बनवू शकता। चला तर मग आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। इथे आपण 2 वाट्या शेंगदाणे घेणार आहोत, 1 वाटी गूळ घेणार आहोत, 2 ते 3 विलायची घेणार आहेत। इथे आपण कढई आधीच गरम होण्यासाठी ठेवलेली होती, मध्ये शेंगदाणे घालून ते आपण भाजून घेणार आहोत। हे शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत। फुल गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला हे शेंगदाणे भाजलेत की नाही हे कसे समजणार? अशा प्रकारे चोळल्यानंतर त्याचे सालपट निघले की समजायचं आपण आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत। आता आपण हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता हे ताटामध्ये काढल्यानंतर त्याला आपण हाताने अशा प्रकारे चोळून घेणार आहोत। याच्यावरचं सगळं सालपट काढून घेतलेलं आहे, निघल तेवढं आपल्याला सालपट काढून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे। इथे आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, आता त्याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे सगळे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत। इथे आपण सगळे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, त्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेणार आहोत। एक चमचा तूप घालून घेणार आहोत, 2 ते 3 विलायची ते घालून घेणार आहोत। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण परत अजून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला बारीक करून घेणार आहोत। आता इथे आपले शेंगदाणे आणि गूळ हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। ताटामध्ये काढल्यानंतर त्याचे आपण लाडू बनवणार आहेत। एकाच हाताने आपल्याला अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे आहेत। एकाच हाताने घेणार आहोत कारण सगळे लाडू सारखे होतील म्हणून आपण एकाच हाताने बनवणार आहेत। अशा प्रकारे हा लाडू बनून झालेला आहे। आता आपण हे सर्व लाडू बनवून घेणार आहेत। आता इथे आपले सर्व शेंगदाण्याचे लाडू बनवून झालेले आहेत। आपले लाडू चिकट पण झालेले नाहीत, खूप सुंदर झालेले आहेत। तुम्हाला हे शेंगदाण्याचे लाडू बनवलेले कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून जरूर कळवा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।